प्रेक्षक हो, हा व्हिडिओ जो तुम्ही पाहत आहात हा कोणता डोंगरावरून वाहणारा धबधबा नसून वीज निर्मितीच्या वेळी लिकेजमुळे डोंगरावरून वाहणारे लाखो लिटर पाणी आहे आणि या लिकेजमुळे भविष्यात तिवरे धरणासारखी दुर्घटनाही घडू शकते असे जाणकारांचे मत आहे. यामुळेच याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण आपल्या सगळ्यांनाच प्रचलित आहे. याच कोयना धरणावर संपूर्ण महाराष्ट्रातील वीज निर्मिती केली जाते. मात्र धरणाचे पाणी ज्या ठिकाणावरून वीज निर्मितीला आणले जाते त्या ठिकाणीच गळती लागल्याने चिंतेचे वातावरण समोर येत आहे. याबाबत कोणताही जलसिंचन विभागाचा अधिकारी बोलायला तयार नाही. मात्र वीज निर्मिती ज्यावेळी केली जाते त्यावेळेला या डोंगरातून लाखो लिटर पाणी हे लिकेजद्वारे वाया जात आहे.